हे गाईज, सर्वात पहिले तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे चैतन्य डान्सर. तुम्हाला माहिती आहे त्याच्यात काय काय असतं ते. सो आजची जी स्टोरी आहे ना, ह्याची आहे, बिकॉज ह्यानी लिहिलेली आहे. मला बोलला तो की तू जरा त्याला एक्सप्लेन कर सर्वांसमोर, तर मी करतोय आज. सो ऐका, चला स्टार्ट करू. यार, तिला नव्हतं लग्न करायचं तर ह्या अशी का फसून गेली? झालेला सेक्स माझ्या एकट्याच्या मर्जीने तर नव्हतं झाला ना यार. तिची व्हर्जिनिटी ब्रेक झाली तर माझंही फर्स्ट टाइमच होतं ना यार. हे सर्व ना दोघांनी मिळूनच ठरवलं. सेक्शुअल रिलेशनशिप मध्ये ना मी आधी खोटेपणा तर नाही केला ना यार. प्रॉपर प्रोटेक्शन वापरलं. तिला ना पुढे जाऊन कोणताही प्रॉब्लेम नको व्हायला याचीही काळजी घेतली. जितकी मला इच्छा झालती ना तितकी तिलाही झालती. बेडवर ना तिनेही तेवढंच उत्साह दाखवला जितकं मी दाखवला. प्रत्येक हट्ट पुरवावा. मी ना स्वतःच्या आई वडिलांशी भांडलो. तिला ना गरज पडेल तेव्हा ना सेव्हिंगचे पैसे मी स्वतःहून बँकेतून काढून तिला दिले. ती म्हणाली म्हणून ना मी ना सिगारेट कमी केली. तिच्यामुळे ना मी कितीतरी मुलांशी ना वाकडं घेतलं. आणि एका झटक्यात तिने असं करावं. माझा फक्त ना तिच्या शरीरात इंटरेस्ट होता असं कसं ती परखू शकते रे? तिला माझं प्रेम नव्हतं का दिसलं? घरच्यांसमोर ना ती बोलू शकली नाही. आणि मी तर सांगून टाकलं. तिचे बाबा ना कडक म्हणून बोबडे वळते. मला विरुद्ध ना बोलता येत नाही म्हणून ना मला दोषी ठरवून ना ती रिकामी झाली. मला सांगा ना कुठल्या नात्यात भांडण होत नाही रे? मतभेद होतातच ना. चिडणं रडणं स्वाभाविक आहे ना रे यार. जितका त्रास तिला झाला तितका त्रास मलाही झाला ना. शरीराने ना जवळ यायचो तेव्हा ना दोघाला आनंद मिळायचा. कित्येक स्टेप्स तर ना तिने शिकवल्या मला. तितकीच हौशी आणि सेक्स फॅक्टसी कमालीच्या होत्या तिच्या. एकमेकांना ना पुरेपुरे समजून घेऊन ना हसी खुशी जगलो ना रे. मी लग्नासाठी मागं लागलो. तिला सहज सोडता येत नव्हतं मला. घरच्यांना नाही बोलू शकली यार. साधं ती आईला पण नाही सांगू शकली. या मनस्तापामुळे गेल्या 3 महिने झाले. साधा टार्गेट सुद्धा पूर्ण करू शकलो नाही. ऑफिसची लपडी, राजकारण, वैताग सगळं. नवीन नात्याची सुरुवात करताना ना जुनं नातं असं करून चुरगावून फेकून द्यायचं. वाटेल तसे आरोप करायचे यार. बदनाम करून टाकायचं. माणसाची लायकी काढायची. चारित्र्य खराब करून टाकायचं. घरच्यांना सांगून ना फालतू धमक्या द्यायच्या. वरून मित्र मैत्रिणींमध्ये आबरू काढायची. जितकं प्रेशर देता येईल ना तितकं द्यायचं. म्हणजे ना पुन्हा पुन्हा त्यांनी लग्नासाठी ना मागेच लागू नये. कॉलेज लाईफ संपली ना की अचानक मध्ये आयुष्याचे ना वेद कसं काय लागतात. माझं ना इन्कम कमी आहे कसं काय जाणवतं. आयुष्यात ना स्थिर होण्याचे स्वप्न पडतात. आई वडील ना चांगलाच मुलगा निवडतील ही ना बरी उपरती होते रे. तिने ना जेन्युइन कारण सांगितले असते ना असं तर काही वाटलं नसतं. पण यार तिने ना असं वागायला नको होतं. प्रेमात ना धपकन पळायचं. पण निभवण्याची वेळ आली ना की आई वडिलांचं कारण ना पुढं करायचं. तरी देखील ऐकत नाही म्हणलं ना की चारित्र्य काढायचं, मानसिक त्रास द्यायचा. असे नाही ना आयुष्यात कुण्या दुसऱ्या मुलीसोबत पुढे संबंध ठेवण्याची इच्छाच होईल का रे? नाही सांगा, इच्छा होईल का? एकदा जर एकदा प्रेम खल्लास झालं ना की सिरियसली यार. पण तू इच्छा परत नाही, इच्छा होतच नाही प्रेम करायची. पण जुनं प्रेम अजून पण आठवत असतं. हे गाईज, काय वाटलं तुम्हाला ऐकून? हा, ओव्हर ॲक्ट झाला असेल रे. बट सिरियसली बोलू, मी जेव्हा रागात असतो किंवा रडत असतो मी असंच बोलतो. आणि हा जो ॲक्ट आहे ना जो मी रोज वापरतो ना बोलण्यात इतरांना, सेम तेच तुमच्यासोबत सादर करून दाखवलंय. सो प्लीज ना, ज्याला कोणाला ओव्हर ॲक्ट वाटला असेल ना त्याने ना मनावर घेऊ नका रे. आणि कमेंट ना बॅड करू नका. बस ना जे सांगितलंय ना त्याच्यावरती गौर करा. ते काय सांगितलंय पण ऍक्टिंगवर उगच काय बोलू नका रे. हा, ऍक्टिंग मी सुधरवणार आहे, माझी सुधरवते. मला चान्स भेटला युट्यूबतर्फे, तुमच्यातर्फे, की तुम्ही मला बघता, तुम्ही मला लाईक करता, प्रोत्साहन देताय म्हणून सांगितलं. खेर सोडा ते आपण स्टोरी कर वळू. तर माझा सांगण्याचा हाच उद्देश होता. तुम्ही ना स्टार्टिंगला स्वप्न बघता प्रेमाचे की ना आपण प्रेम करू. मग तुम्ही एखाद्याला ते सादर करून दाखवता की माझं तुझ्यावरती प्रेम आहे. मग ते काही हो बोलतात तर काही नाही बोलतात. हो बोललेले त्यांचं चालू होतं, वाढत जातं. इतवर झालं की लगेच मग लग्नाचे स्वप्न बघतात. लग्नाचे स्वप्न वाढत जातात. पण पुढे जाऊन काय? एक तर मुलातर्फे नाकार होतो नाही तर मुलीतर्फे. मला सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही प्रेम करताना तेवढी तुम्ही ताकद ठेवा.
की त्याला निभावू शकतो. दुसऱ्याची भीती मनात भरून स्वतःचं आयुष्याला बर्बाद करू नका आणि दुसऱ्याचं आयुष्याला बर्बाद करू नका. अरे तुम्हाला इतकीच भीती वाटते ना जेव्हा प्रेम करता ना, तेव्हाच मनात डिसाईड करून घ्या की आपल्याला पुढं काय करायचं आहे. आणि मारण्यापेक्षा पळून जाण्यापेक्षा एकदा आई वडिलांना बोलून बघा ना. पळून गेल्या तेवढीच इज्जत जाणार आहे आणि बोलल्यावर पण तेवढीच इज्जत जाणार आहे ना, बरोबर का नाही? मग एकदा बोलून बघा ना, काश त्यांचं माइंड बदललं तर. हा वाटतं की आपले आई वडील कडक आहेत, मानणार नाही, पण मानतात यार. एकदा कन्व्हिन्स करून बघा त्यांना, सिरियसली ऐकतील पळून जाण्यापेक्षा किंवा एखाद्याला धोका देण्यापेक्षा. पण असं पलटी नका मारू रे आपल्या आई वडिलांसमोर की हा कोण चुती आम्ही नाही ओळखत ह्याला. प्रेम तर करता पण घराची इज्जत वाचवण्यासाठी त्याला सोडून देता किंवा मुलंही तिला सोडून देता, असं करू नका रे. प्लीज समजून घ्या मी काय सांगितलंय ते. काश तुम्हाला पटेल पटलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे कोणी नवीन आहेत त्यांनी पण. आणि गुड बाय.